हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आमचे दोन तुला बघा, झोपेतच आहे आमचे पिल्लू. सो गणपती बसलेल्या सगळ्यांच्या घरी, आणि आज आहे ज्येष्ठ गौरी पूजन. आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. एकदा मुलीचं लग्न झालं की आमच्याकडे ज्येष्ठ म्हणजे गणपतीमध्ये गौरीच्या वेळेस वौसा म्हणून दिला जातो. आणि मग त्याच्यानंतर दरवर्षी माहेरून एक सूप दिलं जातं, तर ते घ्यायला मी चाललेली आहे घरी. कारण की गौरीच्या जवळ पूजा करायला लागते आणि मग इकडे वगैरे सूप आणून मग तुम्ही पूजा कुठे केली असते. आणि आमच्या इथे बाजूला कुठे गौर पण नाही आहे, सो मी घरी जाते दरवर्षी. आणि आता पण आम्ही घरी चाललेले आहोत. आणि आम्ही दोघं म्हणजे मी जाऊन तिकडे रेडी होणार आहे घरी जाऊनच, कारण की साडी घालून मग शिवला फिट करायला वगैरे प्रॉब्लेम होतो. तर आम्ही आंघोळ वगैरे करून चाललो आणि पिल्लूला आमच्या मस्त झोपेतून आम्ही उठून घेऊन चाललोय. बघा, अजून आमची झोप गेली नाही. श्रीयू, आम्ही नाईट डेश मध्ये आहोत. श्रीयू हाय कर. श्रीयू ए बबड्या, आया 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 आया. हा, आमच्या मूड नाही आहे. सो मग बघत राहा ब्लॉग एंड पर्यंत काय करतोय तुम्ही आजच्या ब्लॉग मध्ये. आम्ही आणि कोणाचे गणपती वगैरे बघायला पण जाणार आहोत आम्ही. सो स्टे ट्यून्ड गाईज. ए श्रीयू, शंभो करायची ना तुला पालूशा मामा. तात 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 तात. नो नो. इथेही केलेलं आहे सूप रेडी. पाच फळं, मिठाई, गौरीला नैवेद्यासाठी वडे, पानाचा विडा, हे सूप आमचं. आणि मस्त आत्ता रेडी झालो आहे आणि चालू आहे गौरीजवळ. फायनली मी रेडी झालेली आहे. आणि आमची दोन कुठे गेली कार्टून? ती फुलं आणलीस. ए गोंधुली, ए गोंधुली, ए ए. इथे आमची मस्ती चालू आहे. आज तुला सुट्टी होती का मॅडिस? काल सुट्टी आहे ना त्यांची. काल सुट्टी होते गेली. हो नंतर आता आम्ही आलोत गौरीचं पूजा करून. दोन तीन जण होत्या, मग टाईम झाला आणि तो पण लागला किरकिर करायला बाबू, तर त्याला पाठवला घरी. आता मी फक्त पूजा केली आणि आलो. आणि हे आमच्याकडे असं सूप भरून देतात. पहिलं माझं दरवर्षी नाही हा वौसा पडत, दोन तीन वर्षातून पूर्व नक्षत्र असल्यानंतरच तो वौसा पडतो. मग तेव्हा पहिलं लग्न झालं की सूप माहेर आणून देतात. प्रत्येकाच्या रीतीवर असतं, पाच सूप काही ठिकाणी, सात काही ठिकाणी, अकरा. सो माझ्या वेळेस आमच्याकडे अकरा सुपांची पद्धत आहे. तेव्हा माझं लग्न झाल्यानंतर तीन वर्षांनी हे नक्षत्र पडलेलं आणि तेव्हा वौशी होते. तेव्हा मला अकरा सूप पदी दिली, तेव्हा माझी कंबर ताट झाली. आणि त्या वर्षात एवढा पाऊस, बापरे, सगळ्या नातेवाईकांना आम्ही पावसात सूप घेऊन फिरत होतो नितीश आणि मी. आणि नंतर मग दरवर्षी एक सूप द्यायचं असतं. सो हे सूप आहे.
दरवर्षी मी घरी येऊनच पुसते, कारण की मग तिकडे गौरी कुठे आहे माहीत नाही. सो हे आज माझं पूजन झालेलं आहे. आता आम्ही जेवतो, खूप भूक लागलेली आहे आणि गणपती बघायला चालत होतो महाराजांकडे. सो ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. गणपती बघितले भरपूर आणि रात्र झाली आम्हाला यायला, 9:30 वाजले आम्हाला इथे. आणि मध्ये ब्लॉग वगैरे काही शूट नाही केला कारण आपण चिडचिडले, ह्या झोप आलेली. आणि मध्ये काही ठिकाणी गणपतीचे पण ब्लॉग शूट नाही केला. आणि आता पण तो मस्त येऊन झोपला असा, बापरे. आणि आता होत आणि रात्र वाजेल 11 आणि बाळ आमचा कधी उठ आता झोपेल काय माहित. इकडे राग नको येऊ, इकडे लवकर ये, लवकर ये. त्याचे खेळ बघ असे चालेल, हे लवकर हे बघ, त्याला खेळी नको, त्याला काय आहे डी ये 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 आणि मजा वाटली. सो भेटू आपण एक ब्लॉग, तोपर्यंत बाय एव्हरीवन.